जायकवाडी धरणामध्ये आता फक्त 6% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच विक्रमी उन्हामुळे बाष्पीभवनाची गती वाढत असल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये मराठवाड्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. लवकरच धरणाच्या मृत जलसाठ्यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ जलसंपदा प्रशासनावर ओढावणार आहे. पाहुयात. 1522 फूट जलसाठा क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये 15 मे रोजी 1497.40 फूट पाणी पातळीची नोंद झाली आहे. तब्बल 25 फूट रिकाम्या असलेल्या या धरणात केवळ 6.30% एवढेच पाणी वापरण्यायोग्य आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी ही टक्केवारी 45.52 एवढी होती. दररोज जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट होत असून प्रकल्पामध्ये सध्या केवळ 6% जलसाठा उपलब्ध आहे. त्यातच एकीकडे विक्रमी उन्हामुळे बाष्पीभवनाची गती देखील वाढली आहे. 12 तासांतच धरणातील 1.6 दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ होत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, गंगापूर, पैठण, शेवगाव, नेवासा या मोठ्या शहरांसह 256 गावे तसेच वाळूज, पैठण, चिकलठाणा, चितेगाव आणि बिडकीन, शेंद्रा या 5 MIDC एकूण दररोज 0.16 दशलक्ष घनमीटर पाणी लागते. म्हणजेच 4 दिवस पुरेल एवढ्या पाण्याचे 12 तासांमध्ये बाष्पीभवन होत आहे. अशी परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांवर तीव्र पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. गौतम बनकर, MCN News, पैठण.